पिंपरी चिंचवड महापालिकेत सर्वसाधारण सभेत आज राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गदारोळ करत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केलाय. चिखली परिसरात होणारे संत व्यासपीठ या विषयावरून आज महापालिकेत चांगलाच गोंधळ पाहायला मिळालाय. पिंपरी चिखली येथे साकारत असलेल्या संतपीठाच्या कामाच्या निविदेत सत्ताधारी भाजपने रिंग केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने आज लक्षवेधी आंदोलन केलंय. महापालिकेच्या मुख्यालयात होत असलेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजप विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप लिखित पेहरावे परिधान करून निषेध व्यक्त केलाय. खरं तर संतपीठाचा हा जगामध्ये एक चांगलं संतपीठ आमच्या पिंपरी महानगरपालिकेच्या माध्यमातून चिखली या परिसरामध्ये व्हावं. ज्या ठिकाणी तुकाराम महाराज वैकुंठाला जात असताना ज्या तुकाराम महाराज टाळ टाकलेला आहे त्या टाळगाव चिखलीमध्ये संतपीठाचं खूप मोठं चांगल्या पद्धतीने काम करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून 2014 हा प्रस्ताव महानगरपालिका आणण्याचा प्रयत्न केला होता. आज खरं तो विषय त्या ठिकाणी बॉडी कोण असावी काय असावी यासाठी विषय आला होता. खरं तर आम्ही 2014 सभागृहामध्ये मंजूर करत असताना त्यामध्ये बॉडीमध्ये कोण असावं, मग त्यामध्ये महापौर असावा, सत्तारूढ पक्षनेता असावा, विरोधी पक्षनेता असावा, स्थायी समिती चेअरमन असावं, आयुक्त असावं, आणि त्यामध्ये रामकृष्ण मोरे, सदानंद महाराज मोरे, नंतर त्यामध्ये धेकणे सर असतील, लवितकर महाराज होते, बरेच अनेक महाराज मंडळी आम्ही त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून बंडा त्याचे कराडकर असतील, असे आम्ही बरेच मंडळी ज्यांना संप्रदायाचा अभ्यास आहे, संप्रदायाचं ज्ञान आहे, अशी मंडळी घेण्याचा प्रयत्न केला. पण आज आम्ही सभागृहात विषयपत्रिकेवर आला असताना ती सगळी मंडळी, तो विषय सगळा सोडून त्या विषयाचं काय केलं माहीत नाही, पण आज दुसरी सगळी मंडळी त्या ठिकाणी, सदानंद महाराज मोरे सोडलं तर सगळीच मंडळी त्या ठिकाणी नवीन आणलेली आहे. की मग यांना संतपीठ करायचं आहे का त्यामध्ये राजकारण करायचं आहे हे मला काही कळालं नाही. खरं तर त्या ठिकाणी आमची आग्रही मागणी की स्थानिक नगरसेवक असावे, त्या चिखली परिसरात जेवढे नगरसेवक आहेत ते त्या ठिकाणी असावे की जेणेकरून त्या विषयावर त्यांचा अंकुश राहील, म्हणजे त्यामध्ये त्यांना सांगता येईल की बाबा काय चाललंय, चुकीचं का वाईट आहे, तिथं त्यांना अधिकार असावे. हे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम केलेलं आहे. खरं तर त्यामध्ये खूप मोठी रिंग झाली आहे. 40 कोटीचं काम 46 कोटी द्यायचं काम या महाभागांनी केलंय, त्यामध्ये फक्त 3 ठेकेदार आलेत, त्यांचीही मिलेजुले भगत झाले आहे. त्याचाही ऑडिओ क्लिप माझ्याकडे होती, ती ऐकण्यासाठी मी सभागृहात आग्रही होतो, पण ते न करता आज खरं तर महापौरांचा हा खरं तर मी निषेध करतो की त्यांनी सभागृह ही सत्य पद्धतीने चालवत होती, पळकुट्या पद्धतीने चालवत काम केलं. आमचे विषय ऐकायच्या ऐवजी त्यांनी भाजपाचा एक ठेका, म्हणजे त्यांना पूर्ण महानगरपालिका चाटून पुसून खाण्याचं काम हे खरं तर केलेलं आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी सत्ताधारी भाजपच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे. महापालिकेत होत असलेल्या सर्वसाधारण सभेत या सर्व आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांनी येऊन निदर्शने केली आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संतपीठाचा एक विषय होता, त्यामुळे त्यामध्ये काही सदस्य नेमण्याचा विषय होता. तर त्या ठिकाणी विरोधकांनी विरोध केला. विरोध करायचा त्यांनी त्यांची बाजू मांडणं अपेक्षित होतं. त्या सभागृहामध्ये त्यांनी बोलताना जो काही त्यांना विरोध करायचा त्यांनी करायचा होता त्या ठिकाणी, परंतु ते चुकीच्या पद्धतीने विरोध करून सभागृहात गैरवर्तन करून विरोध केला जात नाही. त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने विरोध केलेला आहे त्या विरोधाला विरोधामध्ये काही तथ्य नाही. जो विरोध त्यांना करायचा आहे त्यांनी पुराव्यानिशी करावा, आम्ही स्वीकारायला तयार आहोत, परंतु अभ्यासपूर्वक विरोध असावा. कोणी काही फोनवर बोलेल काही करेल ते तुम्ही या ठिकाणी मांडणार आणि आत्ताच मांडून काय विषय, परंतु भविष्यामध्ये ह्या अशा गोष्टींनी पातळी सोडून कोणते विषय त्या अशा सभागृहामध्ये होऊ नये. त्यामुळे त्यांना आपण कागदोपत्री किंवा पुराव्यानिशी बोलावं अशी वारंवार विनंती करून देखील त्या ठिकाणी त्यांनी चुकीच्या पद्धतीने विरोध केला, त्यामुळं त्या ठिकाणी त्या सभागृहाचा देखील अवमान विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आणि विरोधी पक्षनेत्यांनी देखील केलेला आहे. आम्ही आज करत मानधन पळवण्याचं आंदोलन केलं, त्यांच्या समोर जे जे काय आम्हाला आंदोलन करायचं आम्ही मानधन पळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये घाई गडबडीत महापौरांनी सभा तहकूब केली. महापौर सभा तहकूब करायच्या आधी सभेचं डाय सुटून पळून गेले हा एक म्हणजे पळकुटेपणा सभागृहात महापौरांचा मला दिसलेला आहे.